संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन दिवसात मतदार संघात इच्छुक, दोन दिवसात निर्णय. महापरिवर्तन महाशक्तीमधून तिसरी आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात उतरलेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीसोबत न जाता परिवर्तन महाशक्तीमध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू आदी नेत्यांनी एकत्रित महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन केली आहे आणि या आघाडीकडून उमेदवारही जाहीर करण्यात आलेले आहेत. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांची विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगलेली असताना आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपतीसुद्धा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र संभाजीराजे यांनी कोल्हापूरमधून निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. संभाजीराजे यांनी नाशिक आणि इतर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे आणि त्यामुळे अंतिम निर्णय मंगळवारी घेणार असल्याचं त्यांनी सांगत अजून एक द्विधा मनस्थितीत असल्याचं स्पष्ट केलंय. आणि त्यामुळे छत्रपती संभाजीराजे छत्रपती निवडणुकींच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे. दरम्यान आज पुण्यामध्ये भाजप नेते उज्ज्वल केसकर यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली आहे. उज्ज्वल केसकर हे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. स्वराज्य पक्षाच्या कार्यालयामध्ये संभाजीराजे यांची उज्ज्वल केसकर यांच्याशी भेट झाली आणि ही भेट राजकीय असल्याची माहिती आहे. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की उज्ज्वल केसकर यांनी माझी भेट घेतलेली असून पुण्यामध्ये विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. केसकर यांनी माझ्याशी राजकीय चर्चा केली असून त्यांचा हेतू पुण्याच्या विकासाबाबत असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे. उद्या दोन दिवस आपल्या अजून हातात आहेत म्हणून जे आम्ही शिकलोय आताच्या या घडामोडीत की वेट अँड वॉच आणि थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं असते आणि म्हणून ते आले स्वराज्य भवन मध्ये आले भेटायला. त्यांचं मनापासून स्वागत आहे. भाजपच्या विरोधात त्यांची नाराजी त्यांनी बोलून दाखवली नाही. ते भाजपच्या नाराजीवर काय चर्चा झाली नाही. पण पुण्याच्या विकासामध्ये जो त्यांचा रोल होता तो असा जनरल त्या विषयावर चर्चा झाली आणि मग राजकीय ओव्हरऑल महाराष्ट्र ॲट लार्ज ही चर्चा झाली. मी म्हटलं तुम्ही एवढं जडणघडणमध्ये तुमचा नेहमी रोल राहिलेला आहे पुण्याच्या ज्यात, मग परिवर्तन महाशक्तीत आले तर आणि झपाट्याने तुमच्या अनुभवाने आपण आणि चांगलं जडणघडण पुण्यासारख्या शहरात करू शकतो, बाकीच्या शहरासह करू शकतो, हा प्रस्ताव मी त्यांना दिला. कोथरूडला उमेदवार असणार आहे निश्चित आहे. आता कोण हे उद्या किंवा परवा समजेल. त्यातलं महत्वाचं म्हणजे परिवर्तन महाशक्ती मधनं स्वराज्याचा उमेदवार हा कोथरूडला नक्की असणार आहे. भाजपचे आता उज्ज्वल केसकर तुमच्याकडे येऊन गेले, त्याच्या आधी तुम्ही बालवडकर आणि भीमालेंना सुद्धा फोन केला होता. अमोल बालवडकर तर माझा जवळचा मित्रच आहे. अमोलला खरं म्हणजे राजकारणात नकळत मी चाललो म्हणून त्यांनी माझा संपर्क साधला होता. पण दोन दिवसात काय संपर्क नाही म्हणून आता तुम्ही आठवण करून दिल्यावर जरा विचारतो काय कुठं आहे काय असं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.